मोदी सरकारने आपल्या अंतिम अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी वर्षाला 6,000 रुपये देणाऱ्या पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेची घोषणा केली. या योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या पहिल्या टप्प्यातील 2,000 रुपये लगेच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतील अशीही घोषणा करण्यात आली. पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होऊन तो परतही गेला. सरकारी यंत्रणेने आत्तापर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 1,000 कोटी रुपये जमा केल्याचा दावा केला आहे. मोदी सरकारने या योजनेचे 2 हप्ते 31 मार्च अगोदरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचाही दावा केला होता. पण आत्तापर्यंत शेतकऱ्यांच्या हातात या योजनेअंतर्गत 1 रुपया पडलेला नाही ही वस्तुस्थिती आहे. आता येणाऱ्या लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याची वेळ जवळ येऊन ठेपली आहे. ही आचारसंहिता लागू झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होणार की नाही हा मोठा प्रश्न सध्या निर्माण झालेला आहे. शेतकऱ्यांच्या खात्यात निवडणुकीपूर्वी पैसे जमा करण्याची सरकारने घाई केली असली तरीही या योजनेच्या किचकट अटी, शर्ती आणि प्रक्रिया पाहता ही योजना आचारसंहितेमध्ये लटकण्याची शक्यता सध्या निर्माण झाली आहे. एका अधिकाऱ्याने केलेल्या दाव्यानुसार या योजनेच्या त्रुटीवरील 95% काम पूर्ण झाले असून केवळ 5% काम शिल्लक आहे. हे काम येत्या 8 दिवसात पूर्ण होईल असा दावाही करण्यात आला आहे. एकदा निवडणुका पार पडल्यानंतर सरकार शेतकरी आणि सन्मान निधी दोघांनाही विसरेल का? तुम्हाला काय वाटते आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. परत भेटू अशाच एका नवीन अपडेटसोबत. नमस्कार.